आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमाचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा। सुरेश भट हे मराठी गझल विश्वातलं एक अजरामर नाव। आपला मागचा कारवा क्लासिक्स रेडिओ शो सुद्धा आपण यांच्यावरतीच केला होता। याचं कारण असं की ज्या कवीच्या साहित्य प्रकारामध्ये इतकी लोकप्रियता आहे, इतकं वैविध्य आहे की नेमकं काय निवडावं, कशाविषयी बोलावं हे खरंच समजेनासं झालंय। मागच्या आपल्या भागामध्ये सुरेश भटांच्या कविता ज्यांची अजरामर गाणी झाली त्यांची कहाणी आपण ऐकली होती। आज आपण त्यांची वाटचाल समजून घेणार आहोत। मला असं कायम वाटतं की या मोठ्या माणसांच्या कलाकृती किती महान आहेत याविषयी बोलावंच, पण ही माणसं नेमकी मोठी कशी झाली याचा थोडा मागोवा घ्यावा। सुरेश भटांनी कविता लिहिल्या आहेत, गझलसाठी तर ते ओळखले जातात, प्रेमकविता आहेत, विराण्या आहेत, पद गवळण भूपाळ्या सुद्धा त्यांनी लिहिल्या, पण त्यांना अत्यंत प्रिय म्हणजे गझल। त्यांचा व्यक्ती म्हणून अभ्यास करताना त्यांच्या आयुष्यातले अनेक टप्पे माझ्या वाचनात आले आणि यातूनच समजलं की ही गझल नेमकी कशी जन्माला आली। ते 2.5 वर्षाचे असताना पोलिओमुळे त्यांचा पाय निकामी झाला होता, पण तरीही त्यांची इच्छाशक्ती लोळी पडली नाही, उलट वाढत राहिली आणि त्यांचा काव्यावरचा विश्वास वाढवत राहिली। सुरेश भट हे त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या काव्यापासून वेगळे नव्हतेच, त्यांचं आयुष्य म्हणजेच त्यांची कविता होती। हिंडणारा सूर्य मध्ये सुरेश भट लिहितात, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजुनाईशी भिंत नाही। कारवा मराठी मधून येत आहे पहिलं गाणं तुमच्या भेटीला। रंग माझा तुला रंग माझा तुला गंध माझा तुला बोल काही तरी बोल काही तरी बोल माझा फुला रंग माझा तुला गंध माझा तुला सांग लाजू नाही नाव आता तरी सांग लाजू नाही नाव आता तरी एक खोळंबले गीत माझ्या उरी एक खोळंबले गीत माझ्या उरी अन्वसंतास मी अन्वसंतास मी शब्द माझा दिला बोल काही तरी बोल काही तरी बोल माझा फुला रंग माझा तुला गंध माझा तुला जादू भरी ही गुलाबी हवा वेळ जादू भरी ही गुलाबी हवा ही न मेंदी तुझी रंग माझा नवा ही न मेंदी तुझी रंग माझा नवा भास झाला खरा भास झाला खरा भास माझा खुळा बोल काही तरी बोल काही तरी बोल माझा फुला रंग माझा तुला गंध माझा तुला आज माझी तुझी भेट झाली अशी शीळ यावी पुढे चांदण्याची जशी शीळ यावी पुढे चांदण्याची जशी सांग सोडू कसा सांग सोडू कसा हात हातातला बोल काही तरी बोल काही तरी बोल माझा फुला रंग माझा तुला गंध माझा तुला रंग माझा तुला गंध माझा तुला।
बरसून रात गेली आताच अंग माझे आताच अंग माझे विजवून रात गेली आताच अमृताची बरसून रात जपतान भान आले मजलाच आय माजे जपतान भान आले जपतान भान आले मजलाच ऐन वेळी उधळू आताच अंग माझे आताच अंग माझे विजवून रात गेली आताच अमृताची बरसून रात गेली गगनात मंद तारे हलकेच कूस माझी बदलून रात गेली आताच अंग माझे आताच अंग माझे विजवून आताच अमृताची बरसून रात गेली गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली आताच अंग माझे आताच अंग माझे विजवून रात गेली आताच बरसून रात गेली आताच अमृताची बरसून
सुरेश भटांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या व्यथा, त्यांच्या वेदना, जीवन जगताना, आयुष्य जगताना त्यांना आलेले बरे वाईट अनुभव, या सगळ्याचं अर्क त्यांच्या गझल शैलीतल्या कवितांमध्ये उतरलाय. एक प्रकारची बेहोशी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्वात रमून जाण्याची वृत्ती, आलेलं एकाकीपण, अंतःकरणात सलत राहिलेलं दुःख ज्याची जीवापाड केलेली जपणूक, हे सारं काही या पुढच्या गाण्यात आहे. दुभंगून जाता जाता मी अभंग झालो, चिरा चिरा जुळला माझा आतदंग झालो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रंग माझा वेगळा या कविता संग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे. यात त्या म्हणतात की गझल वाचनामुळे तुमची विशिष्ट कविवृत्ती सिद्ध झाली असं म्हणण्यापेक्षा मूळ तुमची मनोवृत्ती गझलच्या भावविश्वाशी मिळती जुळती असल्यामुळे गझल शैलीतील कवितेचं माध्यम भावाविष्कारासाठी तुम्ही निवडलं असं म्हणलं तर ते योग्य ठरेल. आणि म्हणूनच उर्दू गझल पुष्कळ वाचले असून देखील तुमच्या कवितांचा अस्सलपणा मला कायम जाणवतो आणि यातली वेदना सच्चेपणाने जीवाला भिडते. तुमच्या कवितांमध्ये सहसा एकही कविता अशी नाही की ज्यातली ओळ, एखादी तरी भावना, एखादी तरी कल्पना सतत स्मरणात राहत नाही. दुभंगून जाता जाता मी अभंग झालो. जाता जाता मी अभंग झालो, चिरा चिरा जुळला माझा, चिरा चिरा जुळला माझा आतदंग झालो. दुभंगून जाता जाता मी अभंग झालो, मी अभंग झालो. सलजुनेच सलता सलता सुखाऊन गेले, अनहळूच गुण गुणती हे वळण मोजले. सलजुनेच सलता सलता सुखाऊन गेले, अनहळूच गुण गुणती हे वळण मोजले. वळण कशी कथा सरता सरता, कशी कथा सरता सरता पूर्व रंग झालो. दुभंगून जाता जाता मी अभंग झालो, मी अभंग झालो. सर्वसंग सुटले माझा, सर्वसंग सुटले माझा मीच संग झालो. दुभंगून जाता जाता
मी अभंग झालो, मी अभंग झालो। ज्ञान देव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी, ज्ञान देव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी। निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी, निमित्तास टाळी। तरु काय इंद्रायणीचा, तरु काय इंद्रायणीचा, मी तरंग झालो। दुभंगून जाता जाता मी अभंग झालो, मी अभंग झालो। चिरा चिरा जुळला माझा, चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो। दुभंगून जाता जाता मी अभंग झालो। कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता। आता राहिलो मी जरासा 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 जरासा, आता राहिलो मी जरासा 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 जरासा। पुरावा जसा मंदंती उसासा उसासा, आता राहिलो मी जरासा 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 जरासा। कसा कोरडा कोरडा जन्म गेला, कसा कोरडा कोरडा जन्म गेला। कसा रोज मी पीत गेलो पिपासा पिपासा पिपासा, आता राहिलो मी जरासा 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 जरासा। कसे ओठ तू बंद केलेस माझे, कसे ओठ तू बंद केलेस माझे। करावा कसा आसवानी खुलासा खुलासा
खुलासा आता राहिलो मी जरासा 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 कसे हे कसे जीवनाचे दिलासे असे हे कसे जीवनाचे दिलासे दिलाशास मी देत आहे दिलासा 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 आता राहिलो मी जरासा 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 पुरावा जसा मंदंती उसासा 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 आता राहिलो मी जरासा 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 कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. सप्तरंग या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये सुरेश भट म्हणतात, गझलच्या बाबतीत माझं असं आहे की आम्ही परस्परांच्या प्रेमात कधी पडलो हेच उमगलं नाही. पुढे ते लिहितात, माझ्या अस्थिर आयुष्यामुळं माझ्या विशिष्ट जीवनशैलीमुळं मला गझलच भावली परवडली आणि मानवली. एकदा पहिला शेर लिहिला की ती आकृतिबंधाचा आधार घेऊन मग वर्षानुवर्ष ती गझल फुरसतीने पूर्ण केली तरी चालते. सुरेश भटांनी त्यांच्या काही गझला 20-22 वर्षांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी यात सांगितलंय की माझ्या शब्दांना काही जण प्रवचन म्हणून हिणवतीलही, स्वतःकडे वडीलधारे पण घेऊन कुणाला उपदेश करण्याचा माझा कधीच इरादा नाही आहे. पण मी हे जाणतो की मला पुन्हा असे नवे कोरे कळकळीत शरीर आणि आयुष्य मिळणार नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. माझ्यासाठी हीच अंतिम संधी आहे. कशाचाही भरोसा नाही. तेव्हा जगाला काहीतरी देऊन जावं. आज मीच मला बजावत आहे. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले. भटांच्या याशा शब्द सामर्थ्याला रवी दातेंचं संगीत आणि सुरेश वाडकर यांचा आवाज लाभतो तेव्हा नेमकी काय जादू घडते चला अनुभवूयात. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले. आता जगायाचे असे माझे चंद्रमा नयनी
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. Thank you.
श्रावणाची आली निघून गेली सरेक श्रावणाची आली निघून गेली माझ्या मुक्या तृषेला पण बोलताना माझ्या मुक्या तृषेला पण बोलताना मज दोन आसवाना उलकावतान आले समजावनी व्यथेला समजावतान आले कसा चुकलान शब्द माझा चुकवू नाही कसा चुकलान शब्द माझा देणे मलाच माझे नाकारता माझे नाकारतान आले मज दोन आसवाना उलकावतान आले समजावनी व्यथेला समजावतान केले जरी खुलासे मीही नको नको से केले जरी खुलासे मीही नको नको से जगणे अखेर माझे मजटाळताना जगणे अखेर माझे मजटाळतान आले मज दोन आसवाना उलकावतान आले समजावनी व्यथेला समजावतान समजावनी व्यथेला समजावतान आले। सुरेश भटांचे वडील म्हणजे श्रीधर भट ते पेशानं डॉक्टर होते. सुरेश भटांच्या आईला कविता अत्यंत आवडायच्या. हेच बीज पुढे भटांमध्ये अंकुरलं. त्या काळी पोलिओवर औषध नव्हतं. भटांचा पाय लहानपणीच पोलिओनं अधू झाला होता आणि यामुळे खेळण्याऐवजी ते कायम घरात संगीतात रमायचे. त्यांच्या घरी ग्रामोफोन होता. त्यांच्यासाठी बाजाची पेटीही आणली गेली होती आणि या सगळ्या संगीताच्या गोडीमुळे
भटांनी शाळेच्या बँड पथकात बासरी वाजवायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बीएच्या अंतिम वर्षात ते 2 वेळा नापास झाले, पण गमतीची गोष्ट अशी आहे की त्यांच्याच कवितांचा समावेश पुढे शाळेच्या आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमात झाला. काय कमालीची गोष्ट आहे ना ही. 1955 साली ते BA पास झाले, त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. त्यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी गझल यांचा आयुष्यभर मनापासून अभ्यास केला. गझल हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत रुजवला आणि हे सारे त्यांचे प्रयत्नच पुढे त्यांना गझल सम्राट हा मानाचा किताब देऊन गेले. एल्गार, रंग माझा वेगळा, झंझावात हे संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा वेगळा रंग सगळ्यांनाच भावला. मला गावजे मा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. मला गावजे मा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. हो मला गावजे मा लपंडाव माझा तुझा संपला, लपंडाव माझा तुझा संपला. तुझे तेच माझे असू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. हो मला गावजे वा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. हो मला गावजे वा तुझ्या अंतरी कोणती वादळे, तुझ्या अंतरी कोणती वादळे, तुझ्या अंतरी कोणती वादळे. मला हे लकावे बसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. हो मला गावजे मा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. मला गावजे मा अशी ही कशी तीच ती उतरे, अशी ही कशी तीच ती उतरे. मला प्रश्न माझे हसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. हो मला गावजे मा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये.
सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी। काय मी बोलू तुझ्याशी
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. सुरेश भटांचा अभ्यास करताना त्यांचे सुपुत्र चित्तरंजन भट यांनी लिहिलेला गझलेतलं स्थिर यमक हा लेख माझ्या वाचनात आला. बाबा म्हणून सुरेश भट कसे होते याविषयी त्यांनी यामध्ये बरंच लिहिलंय. यावेळेला त्यांच्या बाबतीतल्या काही वेगळ्या गोष्टी समजल्या. पोलिओमुळे त्यांचा उजवा पाय अधू झाला होता, त्यामुळे ते मैदानी खेळ कधी खेळू शकले नाहीत, पण ते उत्तम बुद्धिबळपटू होते. ते पट्टीचे खवय्य होते आणि हॉटेलिंगची मनस्वी आवड होती. त्यांना कधी मूड आला तर ते उत्तम स्वयंपाक करायचे. यात त्यांनी लिहिलंय की त्यांचं वाचन प्रचंड होतं. टेबल लॅम्प, पुस्तकं आणि तंबाखू चुन्याची पुडी या सामग्रीची व्यवस्था टेबलावर नीट लावली जायची. त्यांचा वाचन यज्ञ अगदी पहाट उलटून जाईपर्यंत सुरू असायचा. याचबरोबरीनं त्यांनी लिहिलंय की बाबांची नवी गझल लिहून झाली की त्या गझलेची पहिली वाचक माझी आई असे. कधी कधी ती भावंडांनाही वाचायला मिळायची, पण एखाद्या शब्दाच्या बाबतीत बाबा अडले की ते पहिल्यांदा सरळ आईला विचारायचे. पुरुषांपेक्षा स्त्रियांची शब्दसंपदा समृद्ध असते आणि त्यांना भाषा जास्त कळते हे बाबांचं मत होतं. आपल्याला माहीत नसलेले भाषेतले बारकावे कंगोरे माहीत करून घेण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळत असे. आणि या बाबतीत इतरांना विचारण्यात सुद्धा त्यांना कधीही कुठलाही कमीपणा वाटला नाही. जेव्हा काही नवं कानी पडायचं कळायचं तेव्हा ते तो आनंद अगदी इतरांसोबत वाटून घेत असत. चित्तरंजन भट यांनी या लेखात सुरेश भटांविषयीच्या अशा अनेक माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल लिहिलंय. मला असं वाटतं या अशा लेखांमुळे सुरेश भट हे गझल सम्राट न राहता किती सामान्य आयुष्य आपल्यासारखं ते जगायचे, पण तरीही ते किती असामान्य होते हे जाणवतं. कधी कधी
सुरेश भट हे शब्दांच्या अचूक वापराबद्दल अत्यंत आग्रही असायचे. शब्दांच्या वापराबद्दलच्या त्यांच्या शंका ते आजूबाजूच्या अगदी साध्या सुध्या माणसांना, आजामावशांनाही विचारायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की सामान्य मराठी माणसं ही जिवंत, खळखळती आणि उत्तम मराठी बोलतात. आपण साध्या सुध्या मराठी माणसांसाठी कविता लिहितो याचं त्यांना भान होतं आणि अभिमानही होता. आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेलं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे आज मराठी अभिमान गीत म्हणून ओळखलं जातं. शब्द सुरांचे जादूगार, रसिकांचे लाडके कवी आणि मराठी गझलांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध करणाऱ्या या गझल सम्राटाला आमचा सलाम. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. हा उपक्रम कसा वाटतो याविषयी नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर sarigama_sanika इंस्टाग्राम हँडल आहे, किंवा गुगल करा सानिका मुतालिक. माझ्या बऱ्याच वर्क लिंक्स तुम्हाला दिसतील, तेव्हा कनेक्टेड रहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सारेगम मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलंत ना, बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा आणि नव्या एपिसोडची कुठलीही अपडेट मिस करू नका. पुन्हा भेटूयात नव्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
प्राण माझा ही ढळाया लागला चंद्र आता मावळाया लागला लागला प्राण